पंढरपूरच्या विठ्ठलासारखा परमात्मा, माऊली ज्ञानेश्वरांसारखा पुण्यात्मा, सह्याद्रीच्या शोभासारखा धर्मात्मा आणि साबरमतीच्या गांधीजींसारखा महात्मा, एकलव्यासारखा गुरुभक्त, भगतसिंगांसारखा देशभक्त, श्रावण बाळासारखा पितृभक्त आणि हनुमानासारखा स्वामीभक्त, जिजाऊसारखी माता, सावित्रीसारखी पतिव्रता, भरतासारखा भ्राता आणि बळीराजासारखा दाता, प्रभू श्री रामचंद्रांसारखा एकनिष्ठ, संभाजी महाराजांसारखा धर्मनिष्ठ, बाजी प्रभूंसारखा स्वामीनिष्ठ आणि स्वामी विवेकानंदांसारखा तत्वनिष्ठ, अशा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रक्तरंजित झालेली भारत ही आपली मायभूमी. याच भारत देशामध्ये आज मितीला 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकमेव राज्य असे की ज्या राज्याच्या नावातच नाही तर इतिहासातही महानता आहे, आणि ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. आणि केवढे आपले भाग्य की या महाराष्ट्राच्या मातीत, या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि या महाराष्ट्राच्या सुकन्या म्हणून आपण जन्माला आलो आहोत, आनंदाने स्वातंत्र्याने जीवन जगत आहोत. मात्र महाराष्ट्राच्या सुपुत्रांना, महाराष्ट्राच्या सुकन्यांनो, एक गोष्ट विसरायची नाही, काय? या महाराष्ट्राचा 400 वर्षापूर्वीचा इतिहास का नाही विसरायचा? 400 वर्षापूर्वी आज आपण ज्या स्वातंत्र्याने आणि आनंदाने जगत आहोत त्या आनंदाचा आणि स्वातंत्र्याचा 400 वर्षापूर्वी पाया रचला गेलाय. या पायामध्ये कित्येकांनी स्वतःला समर्पित केले, आपल्या सर्वस्वाला गाडून घेतलंय, घर दार जमीन जुंगला सगळं स्वाहा केलंय या पायासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या आनंदासाठी. 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्रानं किती भयानक दिवस अनुभवलेले. दिवस कसले? दिवस तर संपले होते, चालू होत्या काळोख्या रात्री. पार तंत्र चंद्रसूर्य उगवत होते अंधारात आणि मावळत होते काळोखात. वर्षाच्या 12 अमोश्यांनी या महाराष्ट्राला गरडा घातला होता. धर्मप्रसार आणि साम्राज्य विस्ताराच्या लालसेने आलेल्या सुलतानांच्या लाथाबुक्क्यांचे आघात या महाराष्ट्रावरती होते. प्रत्येक आघातागणित निर्माण होण्या अर्थ किंकाळा त्या मराठी सिंहाच्या कानावरती जात होत्या. याच क्षेत्रातील तीर्थे तीर्थातील मंदिरे मंदिरामधील मूर्तीमधील तुमामांची श्रद्धास्थान, याच क्षेत्रातील पिके गोठ्यातील गाय वासरे ओरडून त्या मराठी तेजाला सांगत होते, आम्ही भ्रष्ट झालो, आता नष्ट होण्याची वेळ आली, आम्हाला वाचवा. आणि एक दिवस हा महाराष्ट्रूपी स्तंभ कडाडून दुबंगलाय आणि अफजल खान रूपी हिरण्य कशपूचा वध करण्यासाठी साक्षात महारुद्रा नरसिंहाचा अवतार प्रकटलाय. ज्यानं आई आंबेनं दिलेल्या आशीर्वादाच्या बळावर आणि भवानी तलावरीच्या जोरावर हे समस्त हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असे माझे आदर्शस्थान प्रेरणास्थान शिवकल्याण जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शिकायला सुरुवात करतोय. अर्थात शिवकालीन इतिहास हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास, विश्वाला वंदनीय असावा असा इतिहास आपण शिकायला सुरुवात करत आहोत. बर, शिवकालीन इतिहासाला सुरुवात करत असताना मी तुम्हाला इतिहासातली एक मध्ययुगीन भारताच्या इतिहासातली एक घटना सांगतोय आणि तिथून पुढं आपण हा शिवकालीन इतिहास क्रमाने पाहणार आहोत. इसवी सन 1303 मध्ये दिल्लीचा जुलमी सुलतान अल्लाउद्दीन खिलजीनं राजपुतांवर मेवाडवर आक्रमण केलं फसवून घातपातानं. त्यानं या युद्धामध्ये राजा रतन सिंह, त्यांचा भाऊ लक्ष्मण सिंहासहित राजा रतन सिंहाचे 7 मुलं मारले गेले. राणी पद्मिनीसह सर्व राजश्रियांनी जोहार केलाय. आपल्या चारित्र्याच्या रक्षणासाठी सर्वस्व समर्पित करणारी भारतीय संस्कृती विसरायची नाही मित्र. या घटनेमध्ये मात्र एक गोष्ट चांगली झाली होती, काय? तर राजा रतन सिंहाचा 8वा मुलगा वाचला होता. काही दिवसातच तो 8वा मुलगा ज्याचं नाव अजय सिंह हा मेवाडचा राजा बनला, मेवाडच्या गादीवर बसला. अजय सिंहला 2 मुलं आहेत, थोरल्याचं नाव साजन सिंह, धाकट्याचं नाव क्षेम सिंह. एका युद्धामध्ये पराभूत होऊन दोघंही पाठीमागं आल्यामुळं राजा अजय सिंह या दोघांऐवजी भावाच्या मुलाला, पुतण्याला, हमीरला वारसदार म्हणून घोषित केलं आणि म्हणून नाराज झालेल्या या दोघाही भावांनी आपलं राज्य सोडलं आणि ते दक्षिणेत आले. याच काळामध्ये हसन गंगू बहामनी नावाच्या तुगलक घराण्याच्या सरदारानं आत्ताच्या कर्नाटक राज्यामध्ये गुलमर्गा किंवा कलबुर्गा नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणं राजधानी बनवून आपलं बहामनी साम्राज्य स्थापन केलं होतं.
याच बहामनी साम्राज्याच्या स्थापनेमध्ये या दोघा भावांनी त्याला सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून चांगल्या पदाच्या नोकऱ्या या दोघाही भावांना मिळाल्या आणि म्हणून ते इथंच थांबले. बहामनी साम्राज्य म्हणजे कर्नाटक, आत्ताचं महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या प्रदेशामध्ये पसरलेले हे साम्राज्य आणि हे इथंच अर्थातच आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थायिक झाले. मग थोरला होता साजनसिंह. या साजनसिंहचा मुलगा दिलीपसिंह यानंसुद्धा इथंच नोकरी केली. दिलीपसिंहनंतर सिंगजी, सिंगजीनंतर भोसाजी, भोसाजीनंतर देवराज, देवराजनंतर शुभकृष्ण, शुभकृष्णनंतर भूमिंद्र, भूमिंद्रनंतर धाबजी, धाबजीनंतर बरडजी, बरडजीनंतर खेलोजी, खेलोजीनंतर कर्णसिंग, कर्णसिंहनंतर संभाजी, संभाजीनंतर बाबाजीराजे, बाबाजीराजानंतर मालोजीराजे, मालोजीराजानंतर शहाजीराजे आणि शहाजीराजानंतर ज्यांचं चरित्र, ज्यांचा इतिहास आपण शिकतोय ते छत्रपती शिवाजीराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. ओके, अशा रीतीनं हा राजपुतांचा कर्तृत्वाचा वारसा हा महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये मग राजपुतांना भोसले असं नाव का पडलं? इतिहासकारांमध्ये मतमतांतरे असू शकतात. त्यामधलं एक महत्त्वाचं मत आहे की राजपुतांना भूषल म्हणायचे. भू म्हणजे पृथ्वी, शल म्हणजे शस्त्रधारी. या पृथ्वी तलावरचे शस्त्रधारी भूषल आणि त्याचाच अपभ्रंश आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला आणि भोसले असं नाव पडलेलं असावं असं एक मत आहे. या सांगितलेल्या वंशावळीमध्ये भोसाजी नावाची एक व्यक्ती होती आणि या भोसाजीवरून त्यांना भोसले असं म्हटलं जात असावं असंही दुसरा मतप्रवाह असो. आपल्या महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे मूळ पुरुष म्हणजे बाबाजी भोसले. बाबाजीराजे भोसले यांना सुरुवातीला आत्ताच्या पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये हिंगणी बेर्डी या ठिकाणचं वतन मिळालेलं, या ठिकाणची पाटीलकी. मात्र त्यानंतर ते स्थायिक झाले, स्थलांतर झाले आणि वेरूळ, आत्ताच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळ या ठिकाणी ते स्थायिक झाले. वेरूळची पाटीलकी मिळाली आणि वेरूळचे भोसले म्हणूनच ते प्रसिद्ध झाले. बर, आपल्याला शिवकालीन इतिहास शिकत असताना हा सगळा त्यांचा जीवन प्रवास तर पाहायचाच पाहायचा आहे, त्याचबरोबर तत्कालीन काही सत्ता, त्यांच्या राजधान्या, तत्कालीन काही घराणे, त्यांची मूळ गावं हे सुद्धा पाहिजेत. अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंतचा सारांश रूपाने प्रवास पाहूया. बाबाजीराजे भोसले, वेरूळचे भोसले, ज्यांना दोन मुलं आहेत, थोरल्याचं नाव मालोजीराजे, धाकट्याचं नाव विठोजीराजे. कर्तृत्वानं नाव गाजवलं आणि त्याच्यामुळे नगरच्या निजामशहानं त्यांना बोलून त्यांचा गौरव करून सैन्यामध्ये भरती केलं. कर्तृत्वाच्या तोरावर सरदार पदापर्यंत गेले. त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून एक मोठं घराणं होतं. आत्ताच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुराई नदीच्या तीरावरती वसलेलं शिंदखेड राजा नावाच्या गावामध्ये जाधव घराणं, यादव याच आडनावाचा अपभ्रंश होऊन जाधव आडनाव झालेलं असावं असं मानलं जातं आणि लखुजीराजे जाधव हे शिंदखेड राजाचे एक नामांकित व्यक्ती, त्यांच्या पत्नीचं नाव माळसाब आहे. ओके, निजामाच्या दरबारी सुरुवातीला भोसले घराण्यापेक्षाही जाधव घराण्याचं वजन आणि मान मोठा होता. बर, मालोजीराजे, विठोजीराजे हे दोघं भाऊ. मालोजीराजांच्या पत्नीचं नाव ज्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील आहेत उमाबाई. मालोजीराजे आणि उमाबाई यांच्या पोटी 18 मार्च 1594 रोजी एका मुलानं जन्म घेतला, नाव ठेवलं शहाजी. पुढे ते शहाजी राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर 1596 म्हणजे 2 वर्षानं दुसऱ्या मुलाचा जन्म झाला, शरीफजी राजे. म्हणजे शहाजी राजांच्या धाकट्या भावाचं नाव शरीफजीराज, शरीफजीराज. बर, मालोजी राजांची एक इच्छा अधुरीच राहिली, काय? जाधवांबरोबर स्वारी करायची. आणि त्या अगोदरच ती इच्छा पूर्ण व्हायच्या अगोदरच इंदापूरच्या लढाईमध्ये निजामशहाच्या बाजूने लढत असताना, आदिलशहाच्या विरोधात लढत असताना ते मारले गेले, त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर शहाजी राजांचे चुलते म्हणजे विठोजी राजांचे धाकटे भाऊ, मालोजी राजांचे धाकटे भाऊ विठोजी राजे यांच्या प्रयत्नामुळे नगरच्या निजामशहाच्या मध्यस्थीनं लखुजी राजे जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जन्मलेल्या राजमाता जिजाऊ या जिजाऊंबरोबर शहाजी राजे यांचा विवाह झाला. मालोजी राजांच्या मृत्यूनंतर संपूर्ण जहागिरी जी त्यांना मिळाली होती, कोणती कोणती? सुपे, चाकण आणि इंदापूरची जहागिरी ही शहाजीराजांकडे वारसा हक्कानं, परंपरेनं आली. शहाजीराजे आता निजामशहाकडं नोकरी करतात.
काही दिवसाने आदिलशहाकडून त्यांना पुणेही जहागिरी सुद्धा मिळाली. म्हणून पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची जहागिरी शहाजीराजांकडे आलेली. 1623 मध्ये शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी संभाजी नावाच्या मुलाचा जन्म आहे. म्हणजेच शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या थोरल्या मुलाचं नाव संभाजी आहे. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजी आहे हे विसरायचं नाही. कारण कन्फ्युजन असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या सुपुत्राचं नाव सुद्धा संभाजी आहे, ते छत्रपती धर्मवीर संभाजीराजे ते वेगळे, म्हणजे हे दोन नावं अजिबात विसरायचे नाही. ओके, शहाजीराजे अत्यंत कर्तृत्ववान. या शहाजीराजांना 1624 भातोडीच्या लढाईमध्ये मोठा पराक्रम गाजवला, साऱ्या हिंदुस्थानमध्ये नाव झाला. आता तर नगरच्या निजामशाहला, नगरच्या निजामशाहच्या वजीराला सुद्धा त्यांच्या वाढलेल्या वजनाची भीती वाटायला लागली. आणि म्हणून 1625 दरम्यान अहमदनगरमध्ये खंडागळेच्या हत्तीचं फसवं प्रकरण घडून आणलंय आणि जाधव घरानं आणि भोसले घरानं यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करून देण्याचा षडयंत्र इथं यशस्वी झालं. हे समजल्यानंतर शहाजीराजांनी नगरची निजामशाही सोडली आणि विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. विजापूरच्या आदिलशहानं त्यांना सरलष्कर या उपाधीनं सन्मानित केलं, त्याचबरोबर पुणे ही जहागिरी त्यांना बक्षीस दिली, बहाल केली. असं एकदा नाही, दोनदा नाही, जवळपास 3 वेळा शहाजीराजांनी नगरची निजामशाही सोडली, परत आली, अशा घटना झाल्या होत्या. बर, 1628 प्रसंग आहे. 1628 शेवटी शहाजीराजे भोसले यांनी नगरची निजामशाही सोडलेली होती, आदिलशहाचंही त्यांचं पटत नव्हतं. आणि अशा काळामध्ये ते नाशिकला वणीच्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी केलेलं असताना नगरच्या निजामशहाला माहिती कळली की शहाजीराजे कमी सैन्यानिशी नाशिकला गेलेले आहेत. आणि मग शहाजीराजांना जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी या नगरच्या निजामशहानं काय केलं, नगरच्या निजामशहानं मोठ्या फौजेनिशी लखुजीराजे जाधवांना पाठवलं, म्हणजे सासरांनाच पाठवलं. शहाजीराजांच्या हेराने ही बातमी सांगितली आणि म्हणून शहाजीराजे आता पुण्याच्या दिशेने, आपल्या फौजेच्या दिशेने निघालेले. त्यांच्याबरोबर जिजाऊ होत्या, ज्या गरोदर होत्या, आणि त्यामुळं त्यांना घोड्यावरचा प्रवास जमणारा नव्हता. आणि म्हणून कसा बसा पालखीतला प्रवास करत करत नगरच्या निजामशहाच्याच ताब्यामध्ये, निजामशाहीमध्येच असणाऱ्या, आत्ताच्या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावरती जिजाबाईंना ठेवलं आणि शहाजीराजे पुढे निघून गेले. पाठीमागून लखुजीराजे आले, त्यांनी पाहिलं जिजाबाई, त्याचबरोबर जिजाबाईंचा मुलगा म्हणजे यांचा नातू संभाजी तिथे. त्यांना वाटलं की शहाजीराजे किल्ल्यातच असावे. त्यांनी किल्लेदारालाच, निजामशहाच्याच किल्लेदाराला, विजय शिदोजी विश्वासरावांना अटक केलं. मात्र नंतर कळलं की शहाजीराजे निघून गेलेले. मग लखुजीराजे पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाकडे निघाले. असं म्हटलं गेलंय की शहाजीराजांना सासऱ्यांना गाठलं, मध्येच भेट झाली आणि त्यांच्यामध्ये मोठी खलबत झाली. खलबत काय झाली हे बाहेरच्यांना जरी माहिती नसलं तरी मानलं जातं की शहाजीराजांनी भोसले जाधव हे जे वितुष्ट निर्माण झालंय ते संपवं, हा एक कट होता, षडयंत्र होता, हे आपल्या सासऱ्यांना लखुजीराजांना सांगण्याचा प्रयत्न केला. आपण आपलं राज्य स्वतंत्र उभा करूया अशाही प्रकारचं सांगितलं असावं. पण तिकडं नगरच्या निजामशाहीला नगरची राजधानी गमावून बसवावी लागली होती आणि ते आता नगरची राजधानी तात्पुरती देवगिरी झाली होती. देवगिरीच्या किल्ल्यात निजामशाह बसला होता. तिथं त्याच्या हेरांना सांगितलं, हेरांनी सांगितलं निजामाला की शहाजीराजे आणि जाधव यांच्यामध्ये काहीतरी खलबत झालेलं आहे, काहीही कटकारस्थान होऊ शकतं. आणि मग नगरच्या निजामशहानं लखुजीराजांना, त्यांच्या मुलांना, नातवांना दरबारामध्ये बोलवून त्यांची हत्या घडून आणली. अशा रीतीनं जाधवांनी नगरच्या निजामशहावर जो विश्वास ठेवला त्याचं फळ हे मिळालं, मोठा घात झाला. बर, त्याच काळामध्ये जिजाबाईंना नगरच्या निजामशहाच्या ताब्यामध्ये असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावरती ठेवलं होतं. कारण त्या किल्ल्याचा किल्लेदार विजय शिदोजी विश्वासराव हा अत्यंत विश्वासाचा होता. आणि याच किल्ल्यावर दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार, अर्थातच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. ओके,
आता छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण आदर्श असा जीवन परिचय शिकत असतानाच आपल्याला सर्वप्रथम त्या काळातल्या सत्ता आणि त्यांच्या राजधान्या समजून घ्यायला पाहिजे. पाहूया त्या काळातल्या सत्ता आणि त्यांच्या राजधान्या. मग याच्यामध्ये या अगोदर आपण पाहिले मोगलांची राजधानी जी दिल्ली होती, त्याचबरोबर आग्राही होती. अकबराच्या काळामध्ये लाहोरला सुद्धा राजधानी केली होती. त्याचबरोबर फतेहपूर सिक्री या ठिकाणी सुद्धा ही राजधानी केली होती. फतेहपूर सिक्री अकबरानंच नेली होती. यानंतर आपण विजापूरची आदिलशाही ज्याला म्हणतो, या आदिलशाहीची राजधानी कोणती, तर विजापूर ही आदिलशहाची राजधानी विजापूर. यानंतर निजामशाही ही निजामशाही कोणाची निजामशाहीची राजधानी कोणती, तर अहमदनगर निजामशाहीची राजधानी. यानंतर कुतुबशाही ही कुतुबशाही जी आहे, या कुतुबशाहीची राजधानी आहे गोवळकोंडा, गोवळकोंडा राजधानी. याच्यानंतर इमादशाही जी आहे, ही इमादशाही एलिचपूरची इमादशाही, एलिचपूरची इमादशाही. वरती लिहितो इथं बिदरशाही, बिदरशाही यालाच बरीदशाही असंही म्हणतात. बिदर हीच याची राजधानी. अशा रीतीनं तत्कालीन परिस्थितीमध्ये एवढ्या परकीय जुलमी सत्ता होत्या आणि त्यांच्या या राजधान्या होत्या. ओके, हा भाग पाहिला. अगदी तशाच पद्धतीनं अजून एक महत्त्वाचा भाग शिवकालीन इतिहासामध्ये आपल्याला या शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी म्हणून आपल्याला शिकावा लागतो. तर तो कुठला आहे, तर मोठे मोठे घराणं या काळामध्ये होते, ते घराणं आणि त्यांची गावं जी आहेत, हे गावंसुद्धा परीक्षेला विचारले जातात. म्हणून आता पाहूया आपण घराणी आणि त्यांचे मूळ गावं, घराणं आणि मूळ गावं. मग यामध्ये भोसले, भोसले तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, वेरूळचे भोसले आपण म्हणतो, वेरूळचे भोसले म्हणून प्रसिद्ध आहे. या वेरूळमध्ये जे घृष्णेश्वराचं मंदिर आहे, जे ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगाचा घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे या दोन भावंडांनी केलेला आहे. झालं भोसले घराणं. पण एक लक्षात राहू द्या, नंतरच्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये भोसले घराण्याची एक राजधानी जी आहे नागपूरला होती. नागपूरचे भोसले ते एक वेगळं घराणं आहे. कसा प्रश्न येतोय त्यानुसार उत्तर लिहायचं. यानंतर पुढे जाऊया आपण जाधव घराणं. जाधव घराणं कुठलं जाधव घराणं, सिंदखेड राजा, सिंदखेड राजा येथील जाधव घराणं. ओके, यानंतर निंबाळकर घराणं. निंबाळकर घराणं म्हणजेच कुठलं, फलटणचे निंबाळकर. फलटण सातारा जिल्ह्यामध्ये नीरा नदीच्या तीरावर असणारं फलटण. याच फलटणमध्ये नीरा नदीच्या तीरावरती कनेरखेड नावाचं गाव आहे, ते शिंद्यांचं गाव आहे. शिंदे मूळचे कनेरखेड साताऱ्यातले, पुढे मग शिंदे ग्वाल्हेरचे शिंदे जे आहे ते ग्वाल्हेरचे शिंदे म्हणजे मूळचे साताऱ्यातले कनेरखेडचे. यानंतर मोहिते. मोहिते कुठले, तर मोहिते आहेत सुप्याचे मोहिते, सुप्याचे मोहिते. यानंतर मोरे. मोरे कुठले, तर जावळीचे मोरे. यानंतर घोरपडे. घोरपडे कुठले, तर मुधोळचे घोरपडे, मुधोळचे घोरपडे. असे काही घराणे आणि गावं, याचबरोबर काही व्यक्ती आहेत त्यांचेही नावं प्रतिशिवाजी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते नेतोजी पालकर. या नेतोजी पालकरांचं गाव कोणतं, तर तांदळी नावाचं गाव आहे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. इथं भीमा नदीच्या तीरावरती कास्टीच्या शेजारी, कास्टी श्रीगोंदा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये, नदीच्या एका बाजूला आणि हे नदीच्या दुसऱ्या बाजूला तांदळी, नेतोजी पालकर ज्यांना प्रतिशिवाजी म्हणतात. यानंतर तानाजी मालुसरे यांचंही गाव परीक्षेला विचारलं जातं. तानाजी मालुसरे यांचं गाव उमरठे, उमरठे रायगड जिल्ह्यामधलं उमरठे त्यांचं गाव. यानंतर बाजीप्रभू देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे यांचं गाव शिंद आहे, हे कुठं आहे, तर भोरमध्ये, भोरजवळ.
हा प्रश्न परीक्षेला आला. हे सगळे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत. परीक्षेला प्रश्न आला होता बाजीप्रभू देशपांडे यांचं गाव कोणतं, आणि शिंद पर्यायमध्ये नव्हतं, छोटं शिंद नावाचं छोटं गाव आहे, भोर पर्यायमध्ये होतं. म्हणून प्रश्न कसा येतोय, यानंतर पा ए साजी कंक यांचं गाव कोणतं, त्यांचं गावसुद्धा भोर हेच आहे. त्यांच्याच नावाने भोरमध्ये जे भाटघर धरण आहे त्या धरणाच्या जलाशयाला एसाजी कंक जलाशय असं नाव दिलेलं आहे. झालं तर अशा रीतीनं घराने आणि त्यांचे मूळ गावं मूळ ठिकाणं हेही आपल्याला माहिती असायला पाहिजे, हेही परीक्षेला विचारलं जातं. ओके, शिवकालीन इतिहास पाहत असताना शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी म्हणून अजून एक प्रश्न येतो, शिवकालीन इतिहास कोणत्या इतिहासाचा भाग आहे, तर तो आहे मध्ययुगीन इतिहासाचा भाग. दुसरा मुद्दा, शिवकालीन इतिहासामध्ये प्रामुख्याने कोणते संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, तर दोन संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, जगद्गुरू तुकोबा राय. मग तुकोबा राय यांचं पूर्ण नाव काय, तर तुकाराम बोल्लोबा आंबिले तथा मोरे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचं गाव कोणतं, पुणे जिल्ह्यामध्ये देहू नदीच्या तीरावरती, इंद्रायणी नदीच्या तीरावरती देहू नावाचं गाव आहे, त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. त्यांचं साहित्य कोणतं, तर गाथा हे त्यांचं साहित्य आहे. बर, दुसरे संत कोणते, संत रामदास हे दुसरे संत शिवकालीन इतिहासामध्ये होऊन गेले. संत रामदासांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर. यांचं गाव कोणतं, जालना जिल्ह्यामधलं जांब नावाचं त्यांचं गाव आहे. त्यांचे साहित्य कोणते, मनाचे श्लोक आणि दासबोध हे त्यांचं साहित्य. दासबोध नावाचं साहित्य त्यांनी कोठे लिहिलं, तर शिवथरगड या ठिकाणी दासबोध नावाचं साहित्य त्यांनी लिहिलंय. त्यांची समाधी कुठे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये सज्जन गडावर त्यांची समाधी आहे. बर, शक्तीच्या उपासनेसाठी बलोपासनेसाठी त्यांनी हनुमानाच्या मंदिरांची स्थापना केली. अशा रीतीनं शिवकालीन इतिहासामध्ये दोन महत्वाचे संत होऊन गेले, ते सुद्धा परीक्षेला आलेले आहेत, विसरायचे नाही. ओके, शिवकालीन इतिहासाची ही संपूर्ण पार्श्वभूमी पाहिल्यानंतर जाऊया आपण पुढची घटना पाहायला. आणि पुढची घटना काय, पुढची घटना काय, 1630 आपण जन्म पाहिला. याच काळामध्ये नगरची निजामशाही बुडवण्याचा संपूर्ण प्रयत्न शहाजहानने केला होता. निजामशाह मारला होता, त्याचे सारे वारसदार मारले होते, व अगदी गरोदर असणाऱ्या स्त्रियासुद्धा मारल्या होत्या. अशी परिस्थिती होती, नगरची निजामशाही बुडाली. मात्र शहाजीराजांना एक गोष्ट माहिती होती, नगरच्या निजामशाहाची एक पत्नी जिचं नाव साजिदा, जी जीवधन किल्ल्यावर राहते, तिचा मुलगा मुर्तजा हा 8-10 वर्षाचा मुलगा, त्याला शहाजीराजांनी बरोबर घेतलं. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पेमगिरीचा किल्ला आहे, या पेमगिरीच्या किल्ल्यावर त्याला मांडीवर बसून त्याच्या नावाने निजामशाहीचा कारभार सुरू केला आहे. तर अशा रीतीनं शहाजीराजांची स्वतःची सत्ता, नाव जरी निजामशाही असलं तरी शहाजीराजांचा कारभार तिथं सुरू झाला होता. 1632 ते 1636 या काळामध्ये त्यांनी शहाजहानला आणि विजापूरच्या आदिलशहालाही नमवलं होतं, आणि स्वतःचं राज्य त्यांनी चालवलं, स्वतःचा कारभार त्यांनी चालवलाय. 1636 मात्र शहाजहानने पुन्हा मोठ्या ताकदीनिशी विजापूरच्या आदिलशहाला बरोबर घेऊन नगरच्या निजामशाहीवर आक्रमण केलं, आणि नगरची निजामशाही 1636 बुडाली. मग नगरची निजामशाही 1636 बुडाल्यानंतर शहाजीराजांना विजापूरच्या आदिलशहाकडं सरदारकी मिळाली, आणि मग विजापूरच्या आदिलशहानं ठरवलं की शहाजीराजांना इथली जहागिरी ठेवायची, मात्र इथं नोकरीला ठेवू द्यायचं नाही. म्हणून त्यांना बंगळूरची सरदारकी दिली, आणि म्हणून शहाजीराजे कुटुंब कबिल्यासह बंगळूरला गेले. इकडं अनेकदा जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी जिजामातांना इथं यावं लागायचं. या सगळ्या जहागिरीचा कारभार जिजामाता आणि शहाजीराजांचे काही विश्वासू अधिकारी पाहत होते. ओके, याच काळामध्ये 1640 शिवाजी महाराजांचा पहिला विवाह फलटणच्या निंबाळकरांच्या घरातील सईबाईंशी झालाय. सईबाईंशी विवाह. यानंतरची पुढची घटना आहे 1642 शिवाजी महाराजांचा दुसरा विवाह मोहित्यांच्या घरातील सोयराबाईंशी झालेला आहे. सोयराबाईंशी. बर, यानंतर शिवाजी महाराजांचा राजकीय हेतून जिजाबाईंनी म्हणजे आईनं शिवाजी महाराजांच्या पुतळाबाईंबरोबर आणि इतर अशा एकूण टोटल 8 विवाह शिवाजी महाराजांचे जिजामातांनी घडून आणले होते.
ओके, याच दरम्यान जहागीरीचा कारभार पाहण्यासाठी राजमाताजी जाऊ बाल शिवबाला बरोबर घेऊन या पुण्याला आल्यात. लहानपणापासून संघर्ष, लहानपणापासून कर्तृत्वाचा इतिहास, कर्तृत्वाचा संस्कार रामायण महाभारतातल्या कथेच्या माध्यमातून, भारतातील आदर्श संस्कृतीच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंनी शुभांच्या मनावर रुजवलं होतं. आणि त्याच संस्काराच्या प्रेरणेने, त्याच संस्काराच्या ताकदीवर स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये लपून छपून राहणाऱ्या, घाबरलेल्या, अगदी आयुष्य जगणं सोडून दिलेल्या मावळ्यांच्या मनामध्ये स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण केला, त्यांना पुण्यामध्ये आणलं, पुण्यामध्ये सोन्याचा नांगर हाकला, शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. शेतीपासून शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने स्वराज्याला सुरुवात केली. आणि घटना आहे 1645. 1645 ची काय घटना आहे, तर 1645 ची घटना पाहूया आपण. 1645 ची घटना म्हणजे स्वराज्याची शपथ. स्वतःवरचा विश्वास गमवलेल्या लोकांना संघटित करून आपलं स्वतःचं लोककल्याणकारी राज्य उभा करायचंय, ही शपथ 1645 म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं मंदिर आहे, या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या सवंगड्यांचं शिवबांनी शपथ घेतली. पा, आत्ताच्या तरुणांनी, आत्ताच्या युवकांनी या गोष्टीमधून आदर्श घ्यावा. काय 1640 म्हणजे शुभा वयाचे 10 वर्ष असताना, 10 वर्षाचे असताना शहाजी राजांनी, वडिलांनी संस्कृत भाषेतील राजमुद्रा शुभांना लिहून बनवून दिलेली. आणि ती राजमुद्रा जी अष्टकोनी राजमुद्रा आहे, काय राजमुद्रा काय सांगते, प्रतिपचंद्र लेखे व वर्धी विष्णू वंदिता शाह सुन शिवशैशा मुद्रा भद्राय राजते. तर हे नुसती राजमुद्रा नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, शिवांसाठी गोल स्टेटमेंट होता. आमावश्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रतिपदेप्रमाणे, प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे एवढीशी छोटीशी तुझी जहागिरी आहे, मात्र तुला तुझ्या कर्तृत्वाच्या जोरावरती विश्वानं वंदन करावं. एवढं मोठं राज्य, लोककल्याणकारी राज्य उभा करायचंय, गोल स्टेटमेंट, इतकं मोठं स्वप्न वयाच्या 10व्या वर्षी लिखित स्वरूपात घेतलं होतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या की एक साधी नोकरी मिळवायची, एखादा साधा व्यवसाय करत असताना आलेल्या अडचणी पाहून, आलेल्या अडचणींना सामोरं न जाता पळून जाणाऱ्या युवक आणि युवतींना हे शुभांचं चरित्र आदर्शवत आहे. आणि आपल्या नोकरी संदर्भात, आपल्या व्यवसाय संदर्भात अंतकरणात किती ज्वलंत इच्छाशक्ती असायला पाहिजे, ही सुद्धा या प्रसंगातून समजून घ्या. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये, रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केलाय आणि लोककल्याणकारी राज्य, स्वराज्य, हे नवी स्वराज्य उभा करू अशा प्रकारची शपथ घेतली. काय ज्वलंत इच्छाशक्ती असन. एवढी ज्वलंत इच्छाशक्ती जर आज आपल्या मनामध्ये जर असेल, तर जगाच्या पाठीवर कुठलंच ध्येय, जगाच्या पाठीवर कुठलंच गोल तुम्हाला अडवू शकणार नाही, कुठलीच अडचण तुम्हाला ते गोल मिळवण्यापासून थांबवू शकणार नाही. काय शपथ घेतली होती त्यांनी, काय शपथ घेतली असेल शिवबांनी आपल्या मावळ्यांसमोर. जन्म घेऊ पुन्हा येथे, राखू स्वराज्याची इलाज. जन्म घेऊ पुन्हा येथे, राखू स्वराज्याची इलाज. मातीसाठी मरू कितीदा, घेऊ शपथ आज. माय मराठी जाचात भरडली मातला अनर्थ भारी. माय मराठी जाचात भरडली मातला अनर्थ भारी. करू अभिषेक रक्ताचा, आज मिळून रायरेश्वरी, आज मिळून रायरेश्वरी. पातशाही मोडून काढू लाखू राज स्वराज्याची. प्राणपणाने मिळवू स्वराज्य, ही इच्छा श्रींच, ही इच्छा श्रींच. वा, अशा प्रकारची स्वराज्याची शपथ घेतली. यावरून लक्षात येतं की स्वराज्य निर्माण करण्यासाठीची इच्छाशक्ती, ज्वलंत इच्छाशक्ती किती प्रबळ होती. आणि सुरुवात झाली लगेच. पुढच्याच वर्षी काय सुरुवात झाली, 1646 मधली घटना काय आहे, 1646 मधली घटना, स्वराज्याचे तोरण बांधले. स्वराज्याचे तोरण बांधले, चौथीला धडाच आहे, विसरायचं नाही. काय तर हिंदवी स्वराज्यामध्ये पहिला किल्ला सामील केला, कोणता, तर पुणे जिल्ह्यामधला वेल्हा तालुक्यामधला तोरणा किल्ला, त्याला गरुडांचे घरटे असंही म्हणतात. स्वराज्यामध्ये, मराठा साम्राज्यामध्ये सामील केलेला कोणता पहिला किल्ला, कोणता, तोरणा.
जो विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यामध्ये होता. विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यामध्ये असणारा हा किल्ला जिंकला शिवाजी महाराजांनी. आणि पा, धडपडणाऱ्या लोकांना, कर्तृत्व गाजवणाऱ्या लोकांना, संघर्ष करणाऱ्या लोकांना, संकटांना सामोरं जाणाऱ्या लोकांना नशीबही साथ देत असतं. काय या किल्ल्यावर काय धन सापडलंय, सोन्याच्या मोहरा असणाऱ्या घागरी सापडल्यात, आणि ते स्वराज्याच्या पुढच्या कामाला, स्वराज्याच्या प्रवासाला फार महत्त्वाचं, उपयुक्त ठरलंय. अशा रीतीचा हा तोरणा किल्ला, गरुडाचं घरट, ज्याला शिवाजी महाराजांनी पुढं प्रचंड गड असं नाव दिलं. प्रचंड गड म्हणजेच तोरणा किल्ला. पुढच्याच वर्षीची घटना आहे, 1647 रोजी शिवबांनी पुणे जिल्ह्यामधला मुरुंब देवाचा डोंगर, हा मुरुंब देवाचा डोंगरही ताब्यामध्ये घेतला. या मुरुंब देवाच्या डोंगराला किल्ल्याचं स्वरूप देण्याचं काम सातकर्णी गौतमी पुत्र सातकर्णी राजानं केलं होतं. याच किल्ल्याला शिवाजी महाराजांनी नाव दिले राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. याच राजगडला गडांचा राजा, गडांचा गड असंही म्हणतात. रायगड पूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा कारभार कोणत्या किल्ल्यावरून पाहिला तर राजगड आहे, ज्याचं नाव मुरुंब देवाचा डोंगर 1647 स्वराज्यामध्ये सामील केला. याच किल्ल्यावर मातोश्री साहिबांची समाधी आहे, म्हणजे शिवबांच्या पहिल्या सौभाग्यवती पत्नी साहिबांची समाधी राजगड किल्ल्यावरच. 1647 ही घटना पाहिल्यानंतर 1648 साली शिवाजी महाराजांनी पुणे परिसरातील दोन मोठे किल्ले, एक कोंढाणा आणि दुसरा पुरंदर, असे दोन किल्ले स्वराज्यात सामील केले. आपल्या विरोधात आपल्याकडं नोकरीला असणाऱ्या शहाजीराजांचा मुलगाच कटकारस्थान करतोय, आणि म्हणून विजापूरच्या आदिलशहानं, विशेषतः बडी बेगम, अफजल खान, बाजी गोरपडे यांच्या गटानं जिंजीच्या किल्ल्यामध्ये 1648 शहाजीराजे बेसावत असताना पकडलं, अटक केलं, विजापूरच्या दरबारामध्ये आणलं. अगदी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची, मारायचं असं कट रचला होता. दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी फतेह खान नावाच्या मोठ्या सरदाराला बलाढ्य फौजेनिशी पुण्यावर चाल करून पाठवलं. मात्र शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहा किल्ल्याच्या पायथ्याशी फतेह खानाचा दारुण पराभव केलाय. फतेह खान पळून गेलाय. मात्र फतेह खानाचा पाठलाग करत असताना बाजी पासलकर मात्र या ठिकाणी कामे आले, आणि म्हणून हिंदवी स्वराज्याचे, मराठा साम्राज्याचे पहिले हुतात्मा म्हणून बाजी पासलकर यांचं नाव घेतलं जातं. या बाजी पासलकर यांच्या नावानं अंबी नावाची पुणे जिल्ह्यामध्ये जी नदी आहे, या अंबी नदीवर वरसगाव नावाचा डॅम आहे, आणि या वरसगाव डॅमच्या धरण जलाशयाला बाजी पासलकर यांचं नाव आहे, वीर बाजी पासलकर जलाशय. याचबरोबर त्याच वर्षी 1648 कर्नाटकमध्ये शहाजीराजांचा थोरला मुलगा म्हणजे शिवाजी महाराजांचा थोरला भाऊ संभाजीराजांचा बिमोड करण्यासाठी फरहाद खान नावाचा बलाढ्य सरदार मोठ्या फौजेनिशी चालून आलाय. मात्र संभाजीराजांनी त्याचाही पराभव केला. झालं, दोन संकट टळले. मात्र शहाजीराजांची अटक कशी टाळायची, शहाजीराजांना कसं वाचवायचं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि मग शोभांनी युक्ती चालवली, शहाजहानला पत्र पाठवलं, शहाजहानकडे वकील पाठवलाय. काय सांगितलंय की आम्ही तुमच्याच चाकरीसाठी आहोत, फक्त हा विजापूरचा आदिलशाह जो आहे, या विजापूरच्या आदिलशाहला काही सांगा. विजापूरच्या आदिलशाहला या शहाजाने पत्र धाडले, बऱ्या गुमानानं सोडतो का बघू तुझ्याकडं. युक्ती कामाला आली, आणि 1649 शहाजी राजांची कैदेतून मुक्तता केली. आणि कैदेतून मुक्तता करत असताना शिवबांना कोंढाणा हा किल्ला पुन्हा विजापूरच्या आदिलशाहला परत करावा लागला. 1648 ही घटना पाहिल्यानंतर पुढची घटना पाहूया आपण. 1655 फसवून कनकगिरीच्या लढाईमध्ये अफजल खानानं शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे, या संभाजीराजांची हत्या घडून आणले. संभाजीराजांना मारलं गेलं. 1655 घटना पाहिल्यानंतर शिवकालीन इतिहासाचा पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आज या भागामध्ये येथेच थांबूया. धन्यवाद. जय शिवराय.